येत्या 23 एप्रिल रोजी औरंगाबाद लोकसभा निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर पूर्व विधानसभा मतदारसंघ केंद्रातील मतदान यंत्रे सेंट फ्रान्सिस येथे सीलबंद करण्यात आली आहेत. निवडणुकीदरम्यान कुठलेच यंत्र बंद पडणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. गुरुवारच्या तपासणीत 4 मतदान यंत्रांमध्ये किरकोळ अडथळे होते, ते दूर करून यंत्र सील करण्यात आले आहेत. सेंट फ्रान्सिस शाळेत निवडणुकीसाठी अस्थायी कार्यालय सुरू करण्यात आले असून निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया येथूनच पार पडत आहे. निवडणुकीकरता 317 मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान कामी लागणारे 317 आणि राखीव 45 असे एकूण 362 मतदान यंत्रांची सिलिंग प्रक्रिया जसजशी पूर्ण होईल तसतसे ते स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अंजली धानोरकर यांनी दिली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सतीश सोनी, बालाजी क्षीरसागर, नायब तहसीलदार आनंद बोबडे, शिवानंद बिडवे, सावित्रीबाई सुरे, प्रसिद्धी माध्यम प्रमुख राजेश शिवाळे यांची उपस्थिती होती.